नमस्कार मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांनी किंवा सर्वांनीच उपवासाला साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याची वडी खाल्लीच असेल. पण हा साबुदाणा बनतो कसा किंवा याचे उत्पादन कसे घेतले जाते हे कोणाला माहिती आहे का? आणि बऱ्याच जणांचे असे म्हणणे आहे की साबुदाण्याचे झाड देखील असते. चला तर जाणून घेऊया या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या या व्हिडिओतून. मित्रांनो, आपल्यापैकी 70-80% लोकांचा उपवास हा साबुदाण्याशिवाय पार पडत नाही. तर साबुदाणा हा टोपिको नावाच्या झाडांच्या मुळांच्या रसांपासून तयार केला जातो. विशेषतः हे झाड आणि याची मुळे ही आपल्याकडे असणाऱ्या रताळ्याच्या झाडासारखीच असतात आणि याचे उत्पादन देखील आपल्या भारतातच घेतले जाते, तेही 12 महिने. मित्रांनो, शेतात पिकवला जाणारा टोपिओका सर्वप्रथम ज्या ठिकाणी साबुदाणा तयार करायचा आहे तिथे आणला जातो. सर्वप्रथम टोपिओकांच्या मुळांना स्वच्छ धुतले जातं आणि मशिनरीच्या साह्याने मुळांच्या वरचा भाग आणि असणारी माती यांना वेगळं केलं जातं. त्यानंतर मशिनरीच्या साह्याने या मुळांचा रस केला जातो. त्या रसाला चाळणीने स्वच्छ गाळले जाते आणि मुळांचा उरलेला भाग हा वेगळा केला जातो व तो भाग जनावरांची पेंड बनवण्यासाठी ठेवला जातो. आणि टोपिओकाच्या मुळांचा रस हा मशिनरीच्या साह्याने वाळविला जातो आणि त्याची भुकटी तयार केली जाते. ही भुकटी काही दिवस वाळविल्यानंतर तिला पुन्हा प्रक्रियेसाठी मशिनरीच्या कन्व्हर्टर बेल्टवरती आणलं जातं आणि याच्या साह्याने साबुदाण्याला एक विशिष्ट आकार देण्यात येतो. झाला साबुदाणा तयार.